हे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा हा विषय इयत्ता अकरावी आणि बारावीला अभ्यासक्रमाला आहे आणि याला एकूण गुण पन्नास आहेत आपल्याला जे पन्नास गुण मिळणार आहेत या पन्नास गुणांचं रूपांतर श्रेणी हे श्रेणीमध्ये केलं जाणार आहे हे लक्षात ठेवा तसेच मी आपल्याला ज्या पुस्तकाच्या आधारे प्रकल्प कसा तयार करायचा याची माहिती सांगणार आहे ते पुस्तक तीस रुपये किमतीला उपलब्ध आहे तरी ते पुस्तक घ्या प्रकल्पाच्या वहीमध्ये तयार करा ही जी प्रकल्पाची पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा ही जी वही आहे ही मार्केटमध्ये उपलब्ध आहे ज्याची किंमत आहे तीस रुपये इयत्ता अकरावी आणि बारावी असा दोन्ही इयत्तांचा उल्लेख या, या पर्यावरणाच्या वहीवर केलेला आहे ही वही अशा पद्धतीने आखलेली आहे की आपल्याला तो बोर्डाने जसे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानुसार पर्यावरणाचा प्रकल्प तयार करता येईल अशी सर्व व्यवस्था सर्व सोय त्या वहीमध्ये आहे म्हणून आपल्याला ही वही विकत घ्यायची आहे तीस रुपये किमतीची आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं जाणार आहे त्या पद्धतीच्या मार्गदर्शनावर आधारित संपूर्ण प्रकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि हा प्रकल्प पूर्ण केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे पन्नास गुण आणि या पन्नास गुणांचं रूपांतर होणार आहे श्रेणीमध्ये हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आपल्याला आता घेऊन जातोय मी स्क्रीनवरती आणि या इथं आपण आता पाहतोय बघा आपल्याला समोर एक पहिलं पान दिसतंय त्या पुस्तकाचं म्हणजे कव्हर पेज आहे आणि इथं आपल्याला पहिल्याच पानावर इथ लिहायचं आहे आपला जो आपल्याला बोर्डाने सीट नंबर दिलेला आहे तो सीट नंबर तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढं त्याच पेजवर म्हणजे फ्रंट पेजवर इथं दिलेलं आहे बघा नेम ऑफ द स्टुडंट या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे आता इथं जास्त स्पष्टीकरण देण्याची मला गरज नाही वाटत हा जो पूर्ण रकारा दिस दिलेला आहे पूर्ण टेबल दिलेला आहे तो तुम्हाला व्यवस्थित पूर्ण करायचा आहे भरायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बऱ्याच जणांना प्रकल्पाचं नाव हे इथं लिहायचं लक्षात राहत नाही तरी आपल्याला ही गोष्ट मी आवर्जून सांगतोय तुम्हाला इथं जे पान दिसतंय त्या पानावर प्रकल्पाचं नाव प्रकल्पाचा जो विषय आहे तुमचा अभ्यासाचा प्रकल्पाचा विषय तो प्रकल्पाचा विषय तुम्हाला त्या ठिकाणी लिहून काढायचा आहे तुम्हाला इथं नेम ऑफ द प्रोजेक्ट टॉपिक तुमचा जो पर्यावरणाच्या प्रकल्पाचा विषय आहे तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे व त्याच्यानंतर इथं तुम्हाला लिहायचं ते नेम ऑफ द प्रोजेक्ट गाईड म्हणजे तुम्हाला जे प्रकल्प लिहिण्यासाठी मार्गदर्शक करणारे प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत मार्गदर्शक आहेत त्यांचं नाव तुम्हाला तिथं लिहायचं आहे आणि त्याच्या खाली ज्या दिवशी तुम्ही प्रकल्प तुमच्या महाविद्यालयात तुमच्या शाळेत तुमच्या संबंधित शिक्षकाकडे जमा करणार आहात त्या दिवसाची दिनांक तिथं लिहायची आहे आता आपण पुढच्या पानाकडं जातो आहे आणि त्या ठिकाणी काय लिहायचं आहे ते आपण पाहूया बघा याच्यानंतर आहे पेज क्रमांक तीन किती पेज नंबर आहे तीन आणि तीन पेज क्रमांकावर आहे सर्टिफिकेट काय थी, आहे सर्टिफिकेट आणि या सर्टिफिकेटची माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे इथं बघा या ठिकाणी तुम्हाला इथं जी मोकळी जागा आहे तिथं तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे इथं रोल नंबर लिहायचा आहे इथं तुकडी लिहायची आहे आणि या ठिकाणी तुमचं जे शैक्षणिक वर्ष आहे त्या शैक्षणिक वर्षाचा उल्लेख इथं लिहायचा आहे तसेच या भागामध्ये इथं इंटरनल एक्झामिनर आणि एक्सटर्नल एक्झामिनर यांच्या सह्या असणार आहेत या ठिकाणी तुम्ही काहीही लिहायचं नाही व ज्या दिवशी प्रकल्प तुम्ही सबमिट केलेला असेल त्या दिवसाचा दिनांक इथं लिहिला जाईल विद्यार्थी मित्रांनो ही झाली सर्वसाधारण माहिती आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे या वहीमध्ये प्रकल्प लिहित असताना कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करायचा आहे कोणकोणत्या कोणत्या मुद्द्यांमध्ये काय काय गोष्टींचा अंतर्भाव करायचा आहे या सर्व गोष्टी आपण आता इथून पुढे शिकणार आहोत मुद्दा आहे तो म्हणजे प्रकल्प विषय निवड आपण जो प्रकल्प लिहिणार आहोत या प्रकल्प विषयाच्या निवडीमध्ये दोन ते तीन पानामध्ये किंवा एक पेजेस मध्ये आपल्याला दिलेल्या विषयाला अनुसरून तिथं पर्यावरणाची समस्या कोणती तुम्ही निवडलेली आहे तुम्ही हाच विषय का निवडला तसं तुम्ही जो विषय निवडला आहे त्या विषयाची संकल्पना तुम्हाला थोडक्यामध्ये स्पष्ट करायची आहे तसंच त्या संकल्पनेचा इतिहास काय आहे याच्याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे प्रकल्प विषयाच्या निवडीमध्ये तुम्ही जो विषय निवडलेला आहे त्याची नवीन अद्ययावत माहिती तसेच त्या विषयाची सद्य परिस्थिती या सर्व गोष्टींचा उल्लेख प्रकल्प विषय निवड म्हणजेच प्रस्तावनेच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला करायचा आहे याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे आता याच्यानंतरचा आपण दुसरा मुद्दा घेतोय तो, तो म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ टॉपिक विषयाचे महत्व या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लिहायच्या आहेत विषयाचे महत्व यामध्ये सध्याच्या परिस्थितीत तुम्ही जो प्रकल्प कार्य निवडलाय त्या पर्यावरणाविषयी शास्त्रीय आणि सामाजिक मूल्यांचं जे महत्त्व आहे ते ओळखायचंय आणि त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला विषयाच्या महत्वामध्ये लिहायची आहे इथं तुम्ही दहा ते बारा ओळी किंवा दोन पेजेस मध्ये माहिती लिहू शकता याच्यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रकल्प कार्याच्या उद्दिष्टांचा मुद्दा आहे आपल्याला या ठिकाणी काय लिहायचं आहे प्रकल्प कार्याची जी उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट तुम्हाला लिहायची आहे उद्दिष्ट लिहित असताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जे उद्दिष्ट लिहिणार आहोत त्या उद्दिष्टाच्या शेवटी ने आलं पाहिजे समजा आपल्याकडे जलप्रदूषण हा विषय दिलेला आहे आपल्या वाट्याला जलप्रदूषण हा विषय आलेला आहे तर तुम्ही त्याचं एखादं उद्दिष्ट काय लिहिणार की दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगांची माहिती लोकांना करून देणे काय आलं शेवटी दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगांची माहिती लोकांना करून देणे समजा फळे व भाज्यांचा जर तुमचा प्रकल्प असेल तर फळे व भाज्या खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला कसा फायदा होतो याची माहिती लोकांना देणे अशा प्रकल्प कार्याच्या उद्दिष्टामध्ये तुम्हाला गोष्टी लिहायच्या आहेत आता बघा याच्यानंतर पुढचा मुद्दा येतोय तो म्हणजे ये प्रकल्प कार्यपद्धतीचा विद्यार्थी मित्रांनो पुढचा चौथा मुद्दा आहे प्रकल्प कार्य पद्धतीचा आता हा मुद्दा लिहित असताना हा चौथा मुद्दा आहे हा मुद्दा लिहित असताना आपल्याला प्रकल्प कार्य करण्याच्या एखादा प्रकल्प पूर्ण करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत हे आपल्याला माहीत असायला पाहिजे बघा या ठिकाणी आपल्याला प्रकल्प कार्यपद्धतीच्या म्हणजेच पर्यावरणाचा प्रकल्प तयार करण्याच्या पद्धती आहेत सर्वेक्षण प्रश्नावली मुलाखत प्रयोग क्षेत्र निरीक्षणे क्षेत्र भेट अशा प्रकल्प तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत आणि तुम्ही जो प्रकल्प निवडलेला आहे त्या प्रकल्पाला अनुसरून योग्य ती पद्धत तुम्ही प्रकल्प कार्याची निवडायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जास्त काही लिहिण्याची गरज नाही हा प्रकल्प तयार करण्यासाठी हा प्रकल्प तयार करण्यासाठी मी सर्वेक्षण पद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि सर्वेक्षण पद्धतीचं स्वरूप कसं असतं त्याचा थोडक्यात उल्लेख करायचा किंवा समजा तुम्हाला तुम्हा तुमचा तुम्हा तुम्हा प्रकल्प मुलाखतीवर आधारित असेल त्या ठिकाणी लिहायचं या प्रकल्प कार्यपद्धतीमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कार्यपद्धतीचा प्रकल्प तयार करण्याच्या पद्धतीचा अवलंब केलेला आहे असं या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं आहे मला वाटतं आपल्याला हा मुद्दा बऱ्यापैकी समजलेला असेल आता आपण याच्यानंतर पुढचा मुद्दा पाहतोय आणि तो म्हणजे हा मुद्दा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण या भागामध्ये आपल्याला जास्तीत जास्त माहिती लिहावी लागते म्हणजे आपण जो प्रकल्प तयार करणार आहोत त्या प्रकल्पाची जास्तीत जास्त माहिती या ठिकाणी असते या ठिकाणी तुम्हाला चित्र काढायची आहेत आलेख काढायचे आहेत आणि ते संक्षिप्त आणि मुद्देसुद असायला पाहिजेत कारण तुमचं जे निरीक्षण आहे या निरीक्षणावरून पुढचे निष्कर्ष काढायचे असतात म्हणून आपल्या प्रकल्प लिखाणामध्ये निरीक्षणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आल्या लक्षामध्ये निरीक्षणे म्हणजे तुम्ही जो प्रकल्प पूर्ण लिहिणार आहात प्रकल्प पूर्ण करणार आहात याच्यामध्ये जास्तीत जास्त माहिती तुम्हाला या भागामध्ये लिहायची आहे याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे कोणता मुद्दा, मुद्दा आहे हा पुढचा सहावा विश्लेषणाचा हा सहावा मुद्दा आहे आणि या भागामध्ये या ठिकाणी येथे तुम्हाला अंकीय आणि सांख्यिकीय आधारे संकलित केलेल्या निरीक्षणाच्या आधारे विश्लेषण करायचं असतं आणि त्यातला हा महत्वाचा टप्पा आहे त्यामध्ये तुम्ही आलेख काढू शकता तसं स्तंभालेख काढू शकता पायचार्य काढू शकता आणि तुमच्या माहितीचं विश्लेषण योग्य प्रकारे करू शकता आता याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे निष्कर्ष हा तुमचा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे निष्कर्षाचा याच्यामध्ये आपल्याला आपण जो विश्लेषण केलेला आहे तसंच प्राप्त माहिती आहे विश्लेषण आणि प्राप्त माहिती तुम्ही जे मिळवलेली आहे या माहितीच्या आधारे या विश्लेषणाच्या आधारे तुम्हाला निष्कर्ष काढायचे आहेत म्हणजे हा प्रकल्प केल्यानंतर तुम्हाला कोणती गोष्ट कळाली तुम्हाला काय अडचणी आल्या त्याचा कोणाला काही उपयोग होणार आहे का नाही अशा सर्व गोष्टींचा उहापोह तुम्हाला निष्कर्ष या घटकामध्ये करायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपण प्रकल्प कसा लिहायचा याची माहिती पाहिलेली आहे आणि आता तुम्ही प्रकल्प लिहायला सुरुवात केली असे समजा आणि तिथं पहिला मुद्दा येतो प्रकल्प कार्याचे मुद्दे असा टेबल तिथं पुस्तकामध्ये दिलेला आहे तुमच्या प्रकल्पाच्या वहीमध्ये दिलेला आहे तिथं तुम्हाला फक्त पेज क्रमांक लिहायचे आहेत आता बघा आपल्याला मी सांगतोय थोडक्यामध्ये या भागामध्ये सलेक्शन ऑफ प्रोजेक्ट टॉपिकमध्ये तुम्हाला प्रकल्प विषयाची निवड प्रस्तावना लिहायची आहे तुम्ही या भागामध्ये काय लिहिणार आहात बरं या भागामध्ये तुम्ही लिहिणार आहात तुम्ही जो प्रकल्प निवडलेला आहे तो प्रकल्प का निवडला हा प्रकल्प निवडण्याची गरज तुम्हाला का वाटली हे या भागामध्ये लिहायचं आहे का इथे किती पेजेस आहेत पंधरा आणि सोळा पेजेस म्हणजे दोन पेजेस रिकामी सोडलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही या प्रकल्पाची प्रस्तावना लिहू शकता त्या दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ द टॉपिक विषयाचे महत्व तुम्ही जो प्रकल्प निवडला आहे त्या प्रकल्पाचं त्या विषयाचं काय महत्व आहे ते तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचं चा? आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे तिसरा मुद्दा आहे आणि तो आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रोजेक्ट वर प्रकल्प कार्याची उद्दिष्ट हा भाग आपण अगोदर चांगल्या प्रकारे अभ्यासलेला आहे म्हणून आता याचं काही स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही पुढचा मुद्दा कोणता आहे याच्यानंतरचा याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे प्रोजेक्ट वर्क मेथडॉलॉजी प्रज प्रकल्प कार्यपद्धतीचा या ठिकाणी तुम्हाला उल्लेख करायचा आहे पेज क्रमांक एकोणीसवरती पेज क्रमांक एकोणीसवर काय दिलेलं आहे तुमची जी प्रकल्प करण्याची कार्यपद्धती आहे याचा इथं थोडक्यात उल्लेख करायचा आणि स्पष्टीकरण तुम्हाला थोडक्यामध्ये सांगायचं आहे आता याच्यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो म्हणजे कोणता भाग आहे ऑब्झर्वेशन हा सा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या ठिकाणी तुम्ही जी माहिती गोळा केलेली आहे या माहितीचा इथं उहापोह आपल्याला करावा लागतो निरीक्षणानंतर विश्लेषण हा मुद्दा येतो माहितीचे विश्लेषण त्याच्यामध्ये तुम्ही आट काढू शकता आले काढू शकता पायचाट काढू शकता याच्यानंतर तुम्हाला पुढचा मुद्दा आहे रिजल्ट्स अँड कन्क्लुजन्स म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रकल्पाची निष्कर्षाची बाब इथं स्पष्ट करायची आहे त्याच्यानंतर आता पुढचा जो भाग आहे या भागामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला इथ लिहायचे आहेत पाच जर्नल कार्य तुम्हाला जे जर्नल कार्य दिलेली असतील ती पाच जर्नल कार्य तुम्हाला या ठिकाणी प्रत्येकी दोन दोन पानाचं जर्नल कार्य इथं कंप्लीट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अपेक्षा आहे आपल्याला आप हा व्हिडिओ या व्हिडिओचा फायदा झालेला असेल आणि आपल्याला कुठला प्रकल्प पाहिजे याचं कमेंटमध्ये मला कमेंट सांगा म्हणजे त्या विषयावर आपल्याला प्रकल्प बनवून दिला जाईल संपूर्ण व्हिडिओ पहा त्याच पद्धतीनं या चॅनलवर इंग्रजी विषयाचे लाईव्ह क्लास घेतले जातात तसंच व्याकरणाचे क्लास घेतले जातात त्याच्यासाठी पाहत रहा जाधव ऑनलाईन हो एज्युकेशन